शेतकरी बांधवांनो, वेगवेगळ्या सोयाबीनच्या व्हरायटी संदर्भामध्ये आपण माहिती घेतोय. प्रत्यक्ष प्लॉटवरती जाऊन आज करिश्मा या वाणाचा सध्या बराच गवगवा आहे, चर्चा आहे. त्या प्लॉटवरती आपण जातोय. साईडला आपण स्क्रीनवर दिसत आहे ते पूर्ण करिश्माचा प्लॉट आहे. संबंधित शेतकऱ्याच्या गाडीमध्ये बसून आम्ही त्यांच्या शेताकडे गेलो. त्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये अशा पद्धतीने वाटसुद्धा केलेली आहे. त्यांची साईडला पण विहीरसुद्धा आहे. आणि या ठिकाणी आता आपण करिश्माच्या प्लॉटमध्ये प्रवेश करतो आहे. अलीकडल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिचा प्रसार होताना दिसत आहे. बरेच शेतकरी हिची लागवड करत आहेत अशी स्थिती आहे. चार दाण्याची टक्केवर आहे बरं का, ही ध्यान करा. काही टक्केवर आहे चार दाण्याची. लोक मला विचारू नये माहिती. हा, ते पांढरा पांढऱ्या केसाचं कोण आहे त्याच्याकडे द्या जरा, त्याचा नंबर द्या. म्हणजे चार शेंगा असणारे, बहुतांशी शेंगा ते चार शेंगा असणारे, आता म्हणजे चार दाणे असणारे. तुम्ही आता पाहू शकता स्क्रीनवरती, बघा तुम्ही, मी दाखवतो त्याला चार शेंगा आहेत माझ्या बाजूला हातात. त्यात चार शेंगा आहेत. पूर्ण प्लॉट हिंडून पाहिला तर बहुतांश चार शेंगा सापडतात. तीन शेंगा पण आहेत, पण चार शेंगा सॉरी चार दाणे असणाऱ्या शेंगाचं प्रमाण या सोयाबीनला जास्त असल्यानं स्वाभाविकपणे त्याचं उत्पादनामध्ये वाढ होणारच आहे. दाणेचा जो आकार असतो तो केडीएससारखा मोठा असत नाही, हे एक दुसरा डिफेक्ट आहे याचा तुलनेनं. बाकी काढायला वगैरे एकाच वेळेला येतं. आणि या प्लॉटमध्ये यांनी 19 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. शेंग ही बऱ्यापैकी लागलेली आहे, शेंग कमी लागत नाही. लागलेली शेंग टपोरी होते जर व्यवस्थापन आपण चांगलं असेल तर, त्यामुळं वजन वगैरे चांगलं मिळू शकतं. आणि 182 कट्टे सोयाबीन निघाले गेले. आता पाटली तर एक करी किती टाकला मी, 20 किलो पडले बघा. त्यांनी किती 23 किलो एक करी 23 किलो 23 किलो. आता ही 19 इंच अंतर म्हणलेलं का, 19 इंच अंतर आहे. अंतर बस अंतर मोठा जाय का, मोठा तर आलो तुमच्याकडली बारीक करते. यांची एकूण 32 एकर क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड आहे. त्यापैकी हा 12 एकर करिश्माच्या लागवडीचा प्लॉट आहे. आणि त्यांच्या शेतामध्ये प्रत्येक जिथं जिथं कुठं शेत तिथं जाण्यासाठी अशा पद्धतीनं वाट त्यांनी स्वतः तयार केली असून त्यांची स्वतःची गाडीसुद्धा आपण त्यांच्या गाडीमध्येच सध्या त्या शेताकडे येतो आहे. समोर दिसतो तो करिश्माचा प्लॉट आहे. इथं एक विहीर पण आहे. यांच्याकडे 2-3 विहिरी आहेत. 10-12 बोरवेल आहेत. पाण्याची बऱ्यापैकी सोय आहे. नवीन आणखीन एक विहीर यांनी पाडलेली, आपण त्याची व्हिडिओच्या शेवटीसुद्धा पाहू. फार मोठी विहीर आहे. तर करिश्माचा एक सुंदर असा प्लॉट अलीकडल्या काळामध्ये हा सुद्धा वाण प्रसारित होतो आहे, वाढतो आहे. खास करून हा तेलंगणाचा जो काही एरिया आहे किंवा महाराष्ट्र बॉर्डर, तेलंगणाचा जो काही महाराष्ट्राचा बॉर्डर एरिया आहे, या भागामध्ये या जातीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. तिथं याच जातीचा वापर बहुतांशी होतो, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर भागामध्ये हा याचा वाण पसरतो आहे. तर रोग किडीलासुद्धा प्रतिकार क्षम असा वाण हा आहे. आणि शेतकऱ्याचे अनुभव आहेत की या ठिकाणी त्यांना 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकेल. कारण त्यांची नेहमीची जी काही शेती आहे, इतर वाण त्याच्यांचं ज्या वाणाचं जे काही उत्पादन मिळतं त्या वाहनाच्या उत्पादनावरून आणि ह्या पिकाच्या स्थितीवरून ते अंदाज लावून सांगतायत की या ठिकाणी 15 ते 18 क्विंटल उत्पादन आरामशीर मिळेल. म्हणजे चांगलं उत्पादन देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय. यांच्याकडे आणखी एक नवीन व्हरायटी आहे जिची लागवड पण झाली, काढणी पण झाली आणि त्यांनी बहुतांश त्रास करून घेतील. जे 80 दिवसाच्या आत तो वाण निघून गेला आहे त्याची पण आपल्याला माहिती पाहिजे. उद्याच्याला हिवाळी सोयाबीनच्या लागवडी संदर्भामध्ये आपल्याला चॅनलवरती व्हिडिओ पडेल. हरभऱ्या लागवडी संदर्भामधला व्हिडिओ चॅनलवरती पडलेला आहे. त्याचबरोबरीनं गहू लागवडीचा व्हिडिओ पण आज पडलेला आहे. तर
रब्बी हंगामातील बहुतांशी उत्पादन देतील अशा पिकांची लागवड कशी करावी त्याची माहिती असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या. आणि यांच्याकडे जो दुसरा वाहन आहे त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहोत, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करून घ्या. नमस्कार.